Good morning, students. Today we want to see modal auxiliaries, which is almost a compulsory question. Means the question comes there in 12th board paper. At the same time, it is necessary to understand what are modal auxiliaries when you want to speak or write good English. But before I turn to this, I should clear what are the auxiliary verbs. Means first we should know the verbs. Now what is a verb? Apan marathit tela kriyapad bhanto. Manje we shows action and completes the meaning of the sentence. It gives proper meaning to the sentence. We call it a verb. Now these verbs are of two types. One is means as far as modal auxiliaries are concerned, I am discussing. One is primary and second is mode. Suppose there is a sentence. I am teaching now. Now here is the verb am teaching. आता या दोन मध्ये काय फरक आहे? Which is the main verb? That which shows the action is the main verb. समजा मी हे काढलं. I am teaching now. Sentence is grammatically wrong. पण अर्थ कळतो की नाही? अर्थ कळतो. की मी आणि टीचिंग एवढं तर कळतं. But suppose I cancel this teaching. I am now. काहीच कळत नाही. टीचिंग विषयी काही कळतं का? काहीच नाही. Wrong. Totally. म्हणजे या दोन मध्ये जास्त महत्वाचं काय आहे? टीचिंग शब्द महत्वाचा आहे. म्हणून आपण याला म्हटलं जास्त महत्वाचं म्हणजे मेन. मेन म्हणजे काय? मुख्य. विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, दॅट इज कॉल्ड मेन. सो टीचिंग इज द मेन वर्ब अँड एम दिस इज द हेल्पिंग वर्ब, किंवा यालाच दुसरा शब्द प्राइमरी ऑक्झिलरी. ऑक्झिलरी म्हणजे हेल्पिंग, प्राइमरी ऑक्झिलरी म्हणजे ते प्राइमरी हेल्प करतं आपल्याला. कशासाठी हेल्प करतं? सी, आय एम टीचिंग नाउ, आय वॉज अ टीचिंग यस्टरडे. दोन मध्ये काय फरक आहे? प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स. सो दिस प्राइमरी ऑक्झिलरी इट हेल्प्स यू टू नो द टेन्स ऑफ द सेंटेन्स ऑर द वर्ब. Now, one more example of different type. See, suppose I say, I can teach you. Here are also two verbs. Here also, teach is the main verb. Now, can, you know that it is in present tense. No doubt. It indicates that it is present tense. पण ते सांगणं हे त्यांचं काम नाही आहे. आय कॅन टीच, जे आता माझ्याजवळ वेळ आहे, मी शिकवू शकते. मीन्स कॅन इज इंडिकेटिंग माय एबिलिटी टू टीच नाउ. म्हणजे दिस इज गिव टेलिंग यू समथिंग मोअर. सो दिस वर्ब इज कॉल्ड मोडल ऑक्झिलरी. कॅन इज द मोडल ऑक्झिलरी. Am, is, are, be, well, shall, where, was. These are the primary auxiliaries. But there are some modal auxiliaries and we shall see them one by one. So, the first modal auxiliary is, as I have just taken, we can, or we shall start with another one. Will, suppose. Now, will is प्रायमरी ऑक्झिलरी ऑल्सो. आत्ताच मी काय म्हटलं? आय विल टीच टुमारो, मी उद्या शिकवेन. आय विल टीच मध्ये विल सिंपल फ्युचर दाखवतोच, पण विल अजून काहीतरी काम करतो. पा, आय शाल कम आणि आय विल कम याच्यामध्ये थोडा फरक आहे. दोन्ही फ्युचर टेन्स. पण शाल कम, इट विल जस्ट ओनली टेल द इंटेन्शन
कि बा मी येईल. आय वेलकम म्हणजे मी येईलच. इथे सर्टन्टी आहे, इथे सर्टन्टी नाही आहे, इथे फक्त फ्युचर ऍक्शन आहे. इथे सर्टन्टी आहे. सो विल इज यूज्ड फॉर सर्टन्टी. एक्झाम्पल जस्ट वी आर सीन. नाउ द सेकंड कॅन, दिस ऑल्सो वी आर सीन. कॅन इज यूज्ड फॉर एबिलिटी. आपण किती करू शकतो. एक्झाम्पल आय कॅन लिफ्ट 10 kg लोड्स. मीन्स इट इज माय एबिलिटी दॅट मॅक्सिमम आय कॅन लिफ्ट 10 kg. इफ यू गिव्ह मी 12 kg आय कॅनॉट लिफ्ट. सो दिस कॅन शोज एबिलिटी. थर्ड शुड. बघा हे सगळे आपण वाक्यात बरेचदा बोलतो पण आपल्याला कळत नाही की केव्हा वापरायचं, का वापरायचं, कशासाठी, व्हॉट इज द यूज, कशाला शिकतोय आपण हे. व्हेन यू आर रायटिंग ऑर व्हेन यू आर स्पीकिंग यू शुड बी एबल टू यूज दिस सेंटेन्सेस अँड गिव्ह प्रॉपर टर्न टू युअर आयडियाज ऑर थॉट्स. सो शुड इंडिकेट्स ऍडवाइस. ऍडवाइस इज समथिंग व्हेरी प्लेझंट टू गिव्ह अँड व्हेरी डिफिकल्ट टू टेक. सो आपण नेहमी दुसऱ्यांना सल्ला देतो, ऍडवाइस देतो. मा तू उद्या सकाळी लवकर उठलं पाहिजे. व्हॉट विल बी द सेंटेन्स? यू शुड गेट अप अर्ली. वाय उद्या सकाळी? एव्हरी डे यू शुड गेट अप अर्ली. सो दिस शुड इज यूज फॉर गिविंग ऍडवाइस. ऑलवेज देर इज वी वन आफ्टर दिस ऑल दिस वर्ब्स. Always there is we were. Number 4. Would. Now would indicates past habitual action. म्हणजे काय? भूतकाळातली कोणती तरी सवय. For example, I would play for us in my childhood. काय अर्थ होतो या वाक्याचा? मी माझ्या लहानपणी तासनतास खेळत असे. आता काय ठीक आहे? नो, इट वॉज माय पास्ट हॅबिट. सो इफ यू वॉन्ट टू टॉक अबाउट एनी पास्ट हॅबिट यू आर युझिंग वच. जस्ट ॲज यू से युज्ड टू. Same. I used to play for us in my childhood. Would used to चा जो अर्थ आहे तोच अर्थ उडचा आहे. Past habitual action. Number 5. Must. Now must indicates compulsion. Another word for this compulsion is obligation. When something is compulsory, you should use must. For example, the electric bill must be paid by 30th of ना. इलेक्ट्रिक बिल आहे, हे जर भरलं नाही तर आपली लाईन कट होईल. सो इट इज कंपल्सरी. सो मस्ट बी पेड. हियर द मॉडल ऑक्झिलरी इज मस्ट. सो व्हेन समथिंग इज कंपल्सरी, समथिंग इज ऑब्लिगेटरी, वी शुड यूज मस्ट. फॉर एक्झाम्पल यू कॅन कीप इन माइंड when you are talking of some rule, then the auxiliary which is used is must. Now see the difference between must and ought to.
Now in otato also there is compulsion, but there is difference between must and ought to, that it is moral compulsion. For example, we ought to look after our parents. We ought to look after our parents. आपल्या पॅरेंट्सची आपण काळजी घेतली पाहिजे. ऑट टू असं कुठे लिहिलंय का, नियम आहे का? नाही. बट इट इज आर ड्युटी. सो व्हेन दिस सेन्स ऑफ ड्युटी, ड्युटी म्हणजे मॉरल ड्युटी इज देअर, वी आर युझिंग द मॉडल ऑक्झिलरी ऑट. Next, need. Now you often use this, may I come in sir, means may we are using for permission. Second, may also shows you possibility. Suppose, even I may say certainty. Now for understanding this, it is necessary to compare three modal auxiliaries. One is may, will and ought to. See, it may rain today. The modal auxiliary is may. What does this? Does it indicate permission ka ithe? Nahi. It is indicating possibility. Now, suppose the we use might, then this possibility decreases. Less possible than may. May peksha kabhi possibility asel, tar vaparayche might. म्हणजे सेंटेन्स कसं होईल, इट माईट रेन टुडे, म्हणजे पाऊस येईल इथे, कदाचित पाऊस येईल इथे, पाऊस येण्याची शक्यता अजून कमी झाली आहे. सो सपोज वी जस्ट वॉन्ट टू कम्पेअर विल, मे, माईट and won't. Will 100% possibility आणि म्हणून आपण त्याला म्हणतो सर्टेनिटी. May less possibility than will. May पेक्षा, will पेक्षा कमी possible, may less possible, might याच्यापेक्षा less possible, less possibility than may also. And what? 0% possible. What are nice? No possibility. So, this is how these four modal auxiliaries are used. So, there can be a question like this. He may visit India. And the question is, make the sentence more certain. Make the sentence more certain. So what you will do? You will cancel may and you will write will. He will visit India. So this is how possibility increases. So these modal auxiliaries, they are a part of our day-to-day conversation as well as we need them when we write. So let us revise what we have seen. We have seen may, might, will, should, would, must, ought to,
Now, even you can use dare, need as a modal auxiliaries. Dare, when we are talking about something regarding your daring, bravery, then you are using dare. When there is need or necessity, then you are using needs. For example, I dare say you will give me 1,000 rupees. I dare say the small child will climb the mountain. Need. When there is necessity, then you are using need. Needless to say, he needs to come for learning. He needs to come for learning. It is followed by to. So these are the general, the most common used are the earlier ones, and I am sure they will help you for writing good English. Thank you.